माहिती दिल्याबद्दल. आणि आता पुन्हा गावाकडच्या बातम्यांकडे वळूया. कोकणातील मनाच्या पहिल्या गणपतीचं आगमन झालेलं आहे. पारंपरिक पद्धतीनं चौसुफी जोशीवाड्यातील गणपतीचं ढोलताशांच्या गजरात स्वागत झालं. यावेळी मोरिया मोरियाचा गजर करण्यात आला. सांगलीमध्ये चोर गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. दरवर्षी गणेश चतुर्थीच्या चार दिवस आधी या चोर गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. श्री गणपती पंचायतन संस्थांच्या गणपती मंदिरात या गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. अष्टविनायक गणपतींपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र रांजणगाव इथं महागणपतीची द्वारयात्रा सुरू झाली आहे. यात्रोत्सव काळात चार दिवस भाविकांना थेट गणपतीच्या मूर्तीला स्पर्श करून मूर्तीचं दर्शन घेता येणार आहे, त्यामुळे भाविक गर्दी करतात. गणेशोत्सवासाठी तळकोकणात जाणारे कोकणवासीय चाकरमानी मुंबई गोवा महामार्गावर मोठी वर्दळ त्यांची बघायला मिळते आहे. निर्बंध मुक्तीनंतर प्रथमच सण साजरा होत असल्यानं आनंदाचं वातावरण आहे. महामार्गावरील वाकण कोलाड इंदापूर माणगाव इथं वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. कोकण कोल्हापूर सातारा सांगलीला गणेश भक्त आणि चाकरमान्यांना घेऊन जाण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी मोफत एसटी महामंडळाच्या 350 बस उपलब्ध करून दिलेली आहे. डोंबिवलीच्या संत श्री सावळाराम महाराज क्रीडा संकुलामधून आपापल्या ठिकाणी जाण्याकरता या एसटी बसेस सज्ज झालेल्या आहेत. मुंबई पुणे किंवा अन्य भागातून खासगी अथवा सरकारी वाहनानं गावी येणाऱ्या चाकरमान्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी गुहागरमधील जिल्हा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. सध्या 21 आरोग्य पथकं तैनात असून गावी येणाऱ्या चाकरमान्यांची तपासणी केली जाणार आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघात शक्तीप्रदर्शन केलं. संगमनेरमध्ये विखे पाटलांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी समर्थकांनी ढोलताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढली. यावेळी जनतेचं सरकार आलं असून संगमनेर तालुक्यातील जनतेला आता स्वातंत्र्य मिळालं असं म्हणत विखे पाटलांनी थोरातांवर टीका केली. दरम्यान वाळू माफियांना देखील विखे पाटलांनी इशारा दिलेला आहे. उस्मानाबाद येथील धाराशिव साखर कारखान्यावर आयकर विभागानं धाट टाकली. अभिजित पाटील चेअरमन असलेल्या कारखान्यावर छापे टाकण्यात आले. सलग चौथ्या दिवशी छापेमारी सुरू आहे. कागदपत्रांची तपासणी केली जाते. धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांची आयकर विभागाने चौकशी केली. 3 दिवसाच्या चौकशीनंतर पाटील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर हजर झाले. अधिकारी कारखान्यातील कागदपत्रांची झाडाझडती घेत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवारांनी बारामतीचा दौरा केला. सकाळी 6 वाजल्यापासून अजित पवारांनी विविध विकास कामांची पाहणी केली. नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. जनता दरबारही घेतला. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून जो राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करेल त्याला समाज माफ करणार नाही. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटलांनी राजकीय नेत्यांना इशारा दिलाय. तर सरकारने मराठा आरक्षणाचा ठोस कार्यक्रम द्यावा अशी मागणीही त्यांनी केली. ज्यांचं बँकेत अकाउंट नाही त्याच्या मागे देखील ईडी लागते असं म्हणत आमदार निलेश लंके यांनी ईडी आणि भाजपवर टीका केली आहे. सध्याचं राजकारण चुकीच्या पद्धतीनं सुरू आहे. सत्तेसाठी कुठल्याही थरावर लोक जात आहेत अशी टीका लंके यांनी केली. काय झाडी काय डोंगर काय हॉटेल फेम आमदार शहाजी बापू पाटलांनी अक्कलकोटमध्ये जाऊन श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी काय ते महान तपस्वी स्वामी समर्थ काय ते वटवृक्ष मंदिर आणि काय ते मंदिर समिती सगळं ओके असं म्हणत खास आपल्या शैलीत भावना व्यक्त केल्या. धूम स्टाईल बाईक चालवत बाईकवर स्टंटबाजी करणारा एक नवा व्हिडिओ नाशिकच्या त्र्यंबक रोडवर पाहायला मिळाला. त्र्यंबक रोडवर एका वाहन चालकानं पुढे जाणाऱ्या मोटरसायकल चालकाच्या स्टंटबाजीचा व्हिडिओ शूट केलाय. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या बुलेटनं पेट घेतली याची घटना येवल्यातील पेट्रोल पंपावर घडली आहे. पेट्रोल भरल्यानंतर बुलेट सुरू करताना तिनं पेट घेतला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.
नाशिक एसटीत एका मद्यधुंद महिलेने धिंगाणा घातला. रात्रीच्या वेळी एसटी बसमधून प्रवास करत असताना वाहकाला आणि चालकाला या महिलेने शिवीगाळ केली, त्यांच्यासोबत हुज्जत घातली. नाशिक गोटी श्रेणीत मार्गावर एसटीमध्ये हा प्रकार घडला. या घटनेनंतर चालकाने एसटी थेट पोलीस स्टेशनला नेली, मात्र तिथेही या महिलेचा राडा सुरूच होता. पनवेलच्या रोडपाली सिग्नलवर ट्रॅफिक पोलीस आणि दुचाकीस्वार यांच्यात चांगली झुंपली. एक दुचाकीस्वार सिग्नलवरून आत असताना त्याला पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या दुचाकीची चावी काढण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. याचाच राग येऊन दुचाकीस्वार पोलिसांच्या अंगावर धावून गेला. नाशिकच्या आर्टिलरी सेंटर या प्रतिबंधित क्षेत्रावर ड्रोननं हिरट्या घातल्यानं एकच खळबळ उडाली आहे. अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आजूबाजूच्या परिसरात काही कार्यक्रमानिमित्त ड्रोनचा वापर करण्यात आला असावा असा पोलिसांना संशय आहे. लातूरच्या उदगीरमध्ये आंदोलक पत्रकारांनी आमदार संजय बनसोडेंचा ताफा रोखलाय. शहरातील अतिक्रमणाविरोधात गेल्या 43 दिवसांपासून पत्रकारांनी उपोषण सुरू केलंय, मात्र प्रशासनानं कोणतीही दखल न घेतल्यामुळे आंदोलकांनी थेट आमदार बनसोडेंचा ताफा अडवून जोरदार घोषणाबाजी केली. बीड शहरातील मातोश्री महिला नागरी पतसंस्थेनं तब्बल 14.50% व्याजाचा मीठ दाखवून अनेक ठेवीदारांकडून ठेवी गोळा केल्या आणि अचानक पतसंस्थेला टाळे लावून फरार झाले. त्यांच्या विरोधात पतसंस्थेच्या चेअरमन संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. जीआर शंखी गोगलगाय प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी सरकारकडे केल्याची माहिती आमदार अभिमन्यू पवार यांनी केली आहे. याची दखल घेत सरकारनं गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी वेगळा जीआर काढण्याची घोषणा अधिवेशनात केली अशी माहिती आमदार पवार यांनी दिली. जालन्यातील बहुप्रतीक्षित मेडिकल कॉलेजला अखेर मंजुरी मिळाली आहे, मात्र यावरून आता श्रेयवाद रंगू लागलाय. भाजपचे नेते केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांच्या समर्थकांमध्ये बॅनर वॉर सुरू झालाय. नांदेडमध्ये आमदार प्रशांत बंब यांच्या विरोधात शिक्षकांनी मोर्चा काढला. महात्मा फुले पुतळा इथून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी आमदार बंब यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. नाशिकच्या चांदशी इथं मुख्य चौकात पिंपळाचं झाड कोसळलं. यावेळी तिथून जाणारा दुचाकीस्वार थोडक्यात वाचला. ही घटना इथल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. रायगडमध्ये रुग्णवाहिका चालकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात धडक दिली. यावेळी कंत्राटदाराकडून चालू असलेल्या चालकांच्या पिळवणुकीबाबत मनसे नेत्यांनी जाब विचारला. मनसे स्टाईल प्रसाद दिला. लासलगाव मनमाड एसटी बसमध्ये अचानक बिघाड झाल्यानं बस रेल्वे गेटच्या मधोमध रुळावर बंद पडली. रुळावर बंद पडलेली एसटी आणि दुसरीकडे रेल्वे गाड्यांची येण्याची वेळ, त्यामुळे चालक वाहकासह रेल्वे कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. पुण्यातील वाकडमध्ये राज्य बागायतदार संघाची 62वी वार्षिक परिषद पार पडली. यावेळी शरद पवारही उपस्थित होते. विज्ञान आणि शेतीची सांगड घालून कृषी संशोधनाला चालना मिळाली पाहिजे असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. त्यासोबत द्राक्ष निर्यातीकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे असं ते म्हणाले. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील सिरंजिनी या गावामध्ये मारुती मंदिरात रात्री चोरट्यांनी दानपेटी फोडून चोरी केलेली आहे. चोरट्यांनी तोंडाला कपडा बांधून गावात प्रवेश करत केलेली चोरी सीसीटीव्हीत कैद झालेली आहे. चोरट्यांनी काही घरात देखील चोरीचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या हाती काही लागलं नाही. या चोरट्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. नाशिकच्या देवळा तालुक्यातील वासोळ लोहणेर या ठिकाणी अज्ञातांनी कांद्याची चाळ पेटवली. यात 390 क्विंटल कांदा जळून खाक झालाय. शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान झालंय. या घटनेनंतर कांदा उत्पादकांमध्ये चिंतेचा सूर आहे. पोलिसांकडून अधिक तपास केला जातो. बीडमधील बार्शीत गुटखा तस्करांनी पोलीस स्टेशनमधून धूम ठोकली. पोलीस अधीक्षकांच्या पथकानं गुटखा तस्करी करणाऱ्या दोघांना अटक केली होती. यात सुमारे 9 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला होता. दोन्ही गुन्हेगारांना स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिलं, मात्र दोन्ही गुन्हेगारांनी तिथून पळ काढला. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जातो. मनमाड मालेगाव बागलाणसह नाशिक जिल्ह्यात पोलिसांनी अवैध धंदे आणि गुन्हेगारीविरुद्ध धडक मोहीम सुरू केली. याअंतर्गत पोलिसांनी बागलाण परिसरामध्ये सुरू असलेल्या गावठी दारूच्या अड्ड्यावर छापा मारला. तो दारूचा अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला. या प्रकरणी काही आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे.
जळगावात रस्ते साधन सुविधा आणि आस्थापना यांच्यातर्फे महाराष्ट्र नवनिर्माण सेना सभासद नोंदणी घेण्यात आली। या कार्यक्रमाचे उद्घाटन मनसे रस्ते आस्थापनाचे जळगाव संघटक राजेंद्र निकम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। या उपक्रमामध्ये शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला। सांगलीतील बांधकाम व्यावसायिक माणिकराव पाटील यांच्या खुनाचा उलगडा झाला। आर्थिक अडचणीतून आरोपींनी 13 ऑगस्टला त्यांचं अपहरण केलं। यावेळी पाटलांनी आरडाओरड केल्यामुळे आरोपींनी त्यांचं तोंड तापून त्यांना बेशुद्ध केलं, मात्र यातच त्यांचा मृत्यू झाला। अखेर पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवत 15 दिवसात आरोपींना अटक केली। बीड परळी महामार्गावर ब्रह्मगाव गावाजवळ मोटरसायकल आणि कारचा समोरासमोर भीषण अपघात झाला। या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झालाय। जागीच ठार झालेल्या दोन्ही दुचाकीस्वारांची ओळख पटलेली नाही। महाविद्यालयातून एका रुग्णाला 108 रुग्णवाहिकेनं नागपूर इथल्या मेडिकल कॉलेज इथं घेऊन जात असताना चालत्या रुग्णवाहिकेचा मागचा चाक निघाल्याची घटना घडली आहे। गोरेगाव इथल्या तुमखेडा इथं हा अपघात घडला। यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। खामगाव बुलडाणा या मार्गावर कंझारा इथं ऑटो आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला। यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। चंद्रपूर इथल्या 85 वर्षांचे प्रसिद्ध जलयोग साधक कृष्णाजी नागपुरे यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद करण्यात आलेली आहे। जिल्हा क्रीडा स्टेडियम चंद्रपूर इथल्या जलतरण तलावामध्ये त्यांनी 37 प्रकारच्या योगासनांचं आणि योग मुद्रांचं 37 मिनिटांमध्ये सादरीकरण केलं। जलयोग करणारे ते सर्वाधिक वयाचे व्यक्ती आहेत। पद्मासनामध्ये ते स्वतःभोवती फिरतात। आंतरराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त अमरावतीत भव्य सायक्लेथॉनचं आयोजन करण्यात आलेलं होतं। यात 1000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। यावेळी आरोग्य, निरोगीपणा आणि प्रदूषणमुक्त पर्यावरणाविषयी जनजागृती करण्यात आली। गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतंय। अजून काही महत्त्वाच्या घडामोडींसह काही क्षणात भेटूया। माझा सहकारी विशाल पाटील सह पा फक्त न्यूज 18 न्यूज।